मकर संक्रांति के दिन पूरे ही देश में पतंग उड़ाने का रिवाज है। इस पतंग में नायलॉन का मांझा उपयोग ना करने का आह्वान उल्लासनगर महानगर पालिका के उपायुक्त सुभाष जाधव ने किया है। वैसे भी यह नायलॉन का मांझा राज्य भर में प्रतिबंधित है, बावजूद इसका उपयोग करके उड़ते पंछियों को नुकसान पहुंचाने का काम अगर कोई करता है तो उसके ऊपर कानूनी कार्रवाई होगी। आता सणासुदीचे दिवस सुरू होत आहेत। जानेवारी महिन्यामध्ये आपला प्रसिद्ध मकर संक्रांतीचा सण सुरू होतो आणि या सणाच्या निमित्ताने सर्वात मोठं म्हणजे पतंगबाजी होत असते। पतंग मोठ्या प्रमाणावर उडवल्या जातात आणि हे पतंग उडवण्यासाठी लोक सगळे आता नायलॉन मांजाचा वापर फार मोठ्या प्रमाणावर करू लागलेले आहेत। त्या अनुषंगानं याच्यामध्ये एक PIL दाखल झालेली होती। त्या PIL-च्या अनुषंगानं माननीय उच्च न्यायालय औरंगाबाद बेंच यांनी 29/12 एक जजमेंट दिलेला आहे की हा मांजा नायलॉन मांजा पर्यावरणासाठी सुद्धा घातक आहे आणि या मांजामुळं पशु पक्षी जे हवेत उडणारे असतात त्यांना सुद्धा इजा होते, त्यांच्या जीवितासुद्धा धक्का होतो आणि मनुष्यबळांना सुद्धा ह्या मांजाचा इजा होण्याची संभावना जास्त असते। त्याच्यामुळं हा मांजा वापरणे धोकादायक आहे आणि पर्यावरणाच्या दृष्टिकोनातून सुद्धा सुरक्षित नाही, म्हणून ह्या मांजावर त्यांनी बंदी आणलेली आहे। आणि माझी पण अशी जनतेला विनंती आहे की कोणीही नायलॉन मांजाचा वापर करू नये, त्याचा साठा करू नये, त्याची किरकोळ विक्री करू नये। विक्रेत्यांनी सुद्धा त्याच्या दुकानामध्ये मांजा असल्यास तो विक्रीला बाहेर काढू नये, अन्यथा आम्ही आमच्या अधिकारी कर्मचाऱ्यामार्फत या दुकानांना भेटी देऊन तो मांजा जप्त करण्यात येईल व त्याला आर्थिक दंड आम्ही त्यांना आकारणार आहोत। त्यामुळे माझे आवाहन आणि तशीच विनंती राहील की नायलॉन मांजाचा वापर आपण कोणीही करू नये। कोणार्क अपना शहर अपनी बातें।